नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये लोकोमोशन अँड मुवमेंटच्या काय पाहिलं होतं आपण एक्झेल स्केलेटन पाहिलं त्यामध्ये कोणकोणते बोन्स असतात ते पाहिलं आता हा लोकोमोशन अँड मुवमेंटचा लास्ट व्हिडिओ असेल या व्हिडिओमध्ये आपला चॅप्टर फिनिश होईल तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहूया ॲक्झेल्स स्केलेटन नंतर आपण काय पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ॲपेंडिक्युलर स्किलेटन जॉईंट्स आणि डिसऑर्डर्स मग आपला चॅप्टर संपून जातो आपण सुरुवात करूया अपेंडिक्युलर्स स्केलेटन अपेन अपेंडिक्युलर्स म्हणजे काय बोन्स ऑफ द लिम्स अप्पर लिंब म्हणजे हात आणि लोअर लिम्स म्हणजे पाय आणि त्यांना एक्झेल स्केलेटनला कनेक्ट करणारे दोन गर्डल गर्डल म्हणजे थोडक्यात जॉईंट्स पेक्टोरल गर्डल आणि पेल्विक गर्डल तर यामध्ये जे बोन्स आहेत ते अपेंडिक्युलर्स किलेटनमध्ये येतात

प्रत्येक लिममध्ये तीस बोन्स असे मिळून एकूण एकशे वीस बोन्स आणि बाकीचे जे जॉइंट्सचे जे बोन आहेत पेल गार्डल आणि पेक्ट्रॉल गार्डलचे ते बोन्स आता बोन्स ऑफ हँड हँड प्रत्येक हातामध्ये आपण एका हाताचं पाहूया बोन्स ऑफ हँड म्हणजे फोर लिम हाताला आपण काय म्हणतो फोर लिम असे म्हणतो आणि लेग्सला काय म्हणतो आपण हँड लिम तर बोन्स ऑफ द हँड हँडचे बोन पाहूया आपण कोणकोणते असतात हातामध्ये ह्युमेरस ह्युमेरस म्हणजे इथे जो दंडामध्ये जो बोन आहे त्याला ह्युमेरस रेडियस अल्ना फोर हँडमध्ये जे आहेत आपले दोन बोन्स असतात लॉंग बोन्स रेडियस थमच्या साईडने रेडियस आणि या साईडने अल्ना असतो आता कार्पल्स कार्पल्स जे आपलं रिस्ट रिस्ट आहे रिस्टमध्ये जे बोन्स आहेत ते रिस्ट बोन्स ते किती असतात आठ छोटे छोटे बोन्स असतात चार दोन लाईन्स असतात त्यांच्या दोन रोमध्ये ते अरेंज असतात आठ बोन्स मेटाकार्पल्स कार्पल्स कार्पल्सनंतर आता पुढे मेटाकार्पल्स असणार मेटाकार्पल्स कुठे पाममध्ये असतात हे जे एवढं पार्ट दिसतो तुम्हाला त्या पार्टमध्ये पाच बोन्स असतात त्याला म्हणतो आपण मेटाकार्पल्स लक्षात ठेवा रिस्ट बोन्स कार्पल्स इथे मेटाकार्पल्स आता नंतर काय असणार फॅलनजेस फॅलेंजेस म्हणजे डिजिट्स आपले जे फिंगर्स आहेत पाच फिंगर्समध्ये जे बोन्स आहेत त्याला आपण फॅलेंजेस म्हणतो ते किती असतात चौदा आता बोन्स ऑफ लेग आता इथे काय म्हटले होते हँडला फोर लिम लेगला हँड लिम बोन्स ऑफ लेग्स थायमध्ये थाय बोन कोणता आहे फिमर आपल्या मांडीमध्ये लॉंगेस्ट बोन आहे कोणता फिमर फिमर काय लॉंगेस्ट बोन थ त्याला आपण थाय बोन म्हणतो आणि फिमरच्या खाली गुड नीच्या बिलो द नी टिबिया अँड फिब्युला दोन बोनस असतात रेडिअसलण्यासारखे इथे पण टिबिया फिब्युला आता त्याच्यानंतर टार्सल्स अँकल बोन्स जे आपला अँकल जॉईंट आहे पायाचा त्यामध्ये किती बोन्स असतात सात सेवन बोन्स इन अँकल जॉईंट्स त्याला आपण काय म्हणतो टार्सल्स टार्सलच्या नंतर आपल्या जसे पाममध्ये इकडे मेटा कार्पल होते तसे इकडे मेटा टार्सल किती असणार पाच बोन आणि फॅलेंजेसी ते पण चौदा असणार पटेला काय आहे कप शेप्ड बोन कवर द नी पटेला एक बोन आहे सिंगल बोन कुठे असतो नी जॉईंटच्या समोरून तो विंटल साईडने असतो आणि त्याचा शेप कसा आहे कप शेप आणि तो काय करतो कवर द नी पटेला आपण नी कॅप असं पण म्हणतो पटेला सिस्मॉइड बोन आहे एवढं लक्षात ठेवू एम सेक येऊ शकतो पेक्टोरल अँड पेल्विक गर्डल बोन्स जे आता <coughs> पेक्टोरल आणि पेल्विक गर्डलमध्ये जे बोन्स आहेत ते काय करतात कशाला हेल्प करतात हेल्प इन आर्टिक्युलेशन ऑफ अप्पर अँड लोअर लिम रिस्पेक्ट्युली विथ एक्झेल स्केलेटन जे एक्झेल स्केलेटन आहे त्याच्यासोबत अप्पर लिम आणि लोअर लिमचे बोन्स जॉईंट करण्यासाठी मदत करतं कोण पेक्ट्रल आणि पेल्विक गर्डल बोन्स इच गर्डल कन्सिस्ट ऑफ टू हाल्स म्हणजे पेक्ट्रल गर्डलमध्ये दोन हाल्स म्हणजे या साईडने सेम असणार आणि या साईडने सेम असणार पेल्विक गर्डलचं पण सेम लेफ्ट साइडला सेम राईट साईडला सेम बोन्स असणार आता पाहूया आपण काय इच हाफ ऑफ पेक्टोरल गर्डल कन्सिस्ट ऑफ क्लॅविकल अँड स्कॅप्युला पेक्टोरल गर्डलचे प्रत्येक हाफमध्ये प्रत्येक लेफ्ट साइड किंवा राईट साईड आपण कन्सिडर केली तर त्यामध्ये काय येतं क्लॅविकल अँड स्कॅप्युला आता आपण पेक्टोरल गर्डलमधील क्लॅविकल आणि स्कॅप्युला या बोनविषयी माहिती पाहूया स्कॅप्युला काय आहे लार्ज ट्रायंग्युलर फ्लॅट बोन स्कॅप्युला काय लार्ज बोन आहे फ्लॅट बोन आहे आणि ट्रॅंग्युलर त्याचा शेप काय आहे ट्रॅंग्युलर कुठे सिच्युएटेड आहे स्कॅप्युला डॉर्सल पार्ट ऑफ थोरॅक्स थोरॅक्सच्या डॉर्सल पार्टला म्हणजे पाठीमागच्या साईडने तुम्हाला बोन दिसतं ते त्रिकोणी त्याला आपण काय म्हणतो ट्रॅंग्युलर शेप बोन स्कॅप्युला डॉर्सल पार्ट ऑफ थोरॅक्स बिटवीन सेकंड अँड सेव्हेथ रिब त्याची एक्झॅक्ट लोकेशन विचारली तर सेकंड अँड सेव्हंथ रिब डॉर्सली ऑफ डॉर्सल ऑफ द थोरॅक्स इट कन्सिस्ट ऑफ द इलेवेटेड रिज आता त्या बोनच्या पाठीमागच्या साईडने काय असतं म्हणजे आपल्या बॉडीच्या डॉर्सल साईडला डॉर्सल इलेवेटेड रिज कॉल्ड स्कॅप्युलर स्पाईन इलेवेटेड रिज असा उंचवटा असतो आणि अशी लिनियर अशी ल लाईन असते थोडक्यात आणि ती सारखी थोडी च चढ असतो त्याला आपण स्पाईन म्हणतो स्पाइन कंटिन्यू ॲज फ्लॅट एक्सपॅन्डेड प्रोसेस कॉल्ड ॲक्रोमियॉन स्पाईनचं पुढे कसं कंटिन्युएशन होतं फ्लॅट एक्सपॅन्डेड प्रोसेस कॉल्ड ॲक्रोमियॉन ॲक्रोमियॉन प्रोसेस म्हणतो आपण ॲक्रोमियन प्रोसेसमध्ये काय होतं क्लॅविकल आर्टिक्युलेट क्लॅविकल आर्टिक्युलेट विथ दिस ॲक्रोमियन प्रोसेस आणि क्लॅविकलमध्ये जॉईंट असतो बिलो द ॲक्रोमियम ही ॲक्रोमियम प्रोसेस जी होती त्याच्या खाली एक डिप्रेशन आहे आणि त्याला काय म्हणतो आपण ग्लिनॉइड कॅविटी ॲक्रोमियन uh, प्रोसेसच्या खाली राऊंड uh, थोडक्यात कॅविटी असते uh, राऊंड कॅविटी ऑर uh, डिप्रेशन त्याला काय म्हणतो आपण ग्लिनॉइड कॅविटी आता ग्लिनॉइड कॅविटी कशासाठी आहे uh, ग्लिनॉइड कॅविटीमध्ये राऊंड कॅविटी आहे हेड ऑफ ह्युमेरस कसा असतो राऊंड असतो हेड ऑफ ह्युमेरस आर्टिक्युलेट विथ द ग्लिनॅड ग्लिनॉइड कॅविटी टू फॉर्म द शोल्डर जॉईंट शोल्डर जॉईंट कसा तयार होतो सांगा ग्लिनॉइड कॅविटीमध्ये ह्युमेरसचा हेड हा बोन जो होता ह्युमेरस ह्युमेरसचा हेड तिथे जाऊन आर्टिक्युलेट होतो आणि शोल्डर जॉईंट तयार होतो आता दुसरा बोन आहे स्कायपुलानंतर क्लॅविकल क्लॅविकल काय आहे लॉन्ग स्लेंडर बोन लॉन्ग बोन आहे स्लेंडर म्हणजे सट पातळ बोन आहे फ्लॅट बोन आहे विथ टू कर्वेचर्स दोन कर्वेचर असतात त्याला थोडक्यात आपण वरच्या बाजूने पाहिलं तर या या प्रकारे दोन कर्वेचर हे कर्वेचर हे कर्वेचर असे दोन कर्वेचर असतात त्या बोनला क्लॅविकल कुठे चिड्या असतं हे जे हॉरिझॉन्टली तुम्हाला बोन दिसतं शोल्डर जॉईंट इथे असतो आणि इथून स्टर्नापर्यंत आडवं जे बोन आहे त्याला आपण क्लॅविकल म्हणतो क्लेअिकलला अजून काय म्हणतो आपण कॉलर बोन ऑर ब्युटी बोन ब्युटी बोन का म्हटलेलं आहे कारण गर्ल्समध्ये मुलींमध्ये हे प्रॉमिन नसतं आणि त्याच्यामुळे त्याला ब्युटी बोन म्हणतात आता पेक्ट्रोल गर्डल झालेलं आहे आता पेल्विक गर्डल पण सेम असतात दोन हाफचं मिळून ते बनलेलं असतं दोन कॉक्सल बोन्स टू कॉक्सल बोन्स पेल्विक गर्डल इज फॉर्न बाय टू कॉक्सल बोन्स इच कॉक्सल बोन फॉर्न बाय फ्युजन ऑफ थ्री बोन्स कोणते कोणते तीन बोन इलियम इशियम प्युबिस कोणकोणते कौन इलियम इशियम अँड प्युबिस हे बोन मिळून काय होतं प्रत्येक कोक्सल बोन तयार होतो त्याच्यानंतर काय ह्या बोनची जी अटॅचमेंट आहे ति तिथे ति काय असतं ॲसिटेबुलम कॅविटी असते ग्लिन कॅविटीसारखी हिप जॉईंटमध्ये काय असते ॲसिटेब्युलम कॅविटी असते त्या ॲसिटेब्युलममध्ये काय होतं थायबोन बोन म्हणजे फिमरचं हेड आर्टिक्युलेट होतो आणि हिप जॉईंट तयार होतो आता पेल्विक <coughs> गर्डल पेक्टोल्गडल झालेलं आहे आपण आता जॉईंटविषयी माहिती पाहूया थोडी जॉईंट इसेन्शियल फॉर ऑल टाईप्स ऑफ मुवमेंट्स जॉईंट नसले तर आपल्या बॉडीमध्ये मुवमेंट होणारच नाही किंवा मुवमेंट आणि लोकोमोशनसाठी जॉईंटचा उपयोग होतो कसा उपयोग होतो जॉईंट्स आर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जॉईंटची डेफिनेशन थोडक्यात बघा जॉईंट्स आर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन बोन्स दोन बोनमध्ये जो कॉन्टॅक्ट आहे त्याला आपण जॉईंट म्हणतो किंवा बोन आणि मध्ये जो कॉन्टॅक्ट आहे त्याला आपण जॉईंट म्हणू शकतो फोर्स आता मुवमेंट आणि लोकोमोशन करण्यासाठी फोर्स काय आहे मसलने लावलेला फोर्स असतो आणि त्याच्यामुळे कॅरी आउट मुवमेंट थ्रू जॉईंट्स मसलने लावलेला फोर्स मधून काय होतं मधून मूवमेंट होते जिथे काय जॉईंट ॲक्ट ॲज फलक्रम लिवर फलक्रम तुम्हाला मेकॅनिझम माहिती आहे तशा प्रकारचे मेकॅनिझम असतं इथे जॉईंट ॲक्ट ॲज फलक्रम आता जॉईंटचे तीन स्ट्रक्चरल फॉर्म्स आहेत म्हणजे क्लासिफाईड इन टू जॉईंट्स आर क्लासिफाईड इन टू थ्री स्ट्रक्चरल फॉर्म्स कोणकोणते फायब्रस कार्टिलेजिनस अँड सायनोवियल ते आपण पाहूया आता आपण तीन प्रकारचे जॉईंट पाहूया कुठे कुठे सिच्युएटेड असतात आणि त्यांचे एक्झाम्पल पाहूया तर पहिलं जॉईंट आहे फायबरस जॉईंट फायबर जॉईंटमध्ये काय डू नॉट अलोव द एनी टाईप ऑफ मुवमेंट म्हणजे फायबर जॉईंटमुळे मूवमेंट होतच नाही फक्त ते फ्ल कुठे असतात फ्लॅट स्कल बोन्स स्कल बोन्स जे असतात त्या फ्लॅट बोनच्या स्कलमध्ये फायब्रस जॉईंट असतो आणि फायब्रस जॉईंट कशाने कनेक्टेड असतात ते बोन्स डेन्स फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे दोन बोनमध्ये सुचर टाईप असतं आणि त्याच्यामध्ये डेन्स फायब्रस कनेक्टिव टिश्यूने ते जॉईंट आर्टिक्युलेट होत झालेला असतो आणि त्याच्यामुळे काय होते फायब्रस जॉईंटमध्ये नो मुवमेंट डो नॉट अलाउ द एनी टाईप ऑफ मुवमेंट दुसरं आहे कार्टेलिजिनस जॉईंट कार्टिलेजिनस जॉईंट कशाने कनेक्टेड असतो फायब्रस जॉईंट म्हणून त्याला डेन्स फायबरस कनेक्टिव टिश्यू होता कार्टिलेजिनस कशामुळे नाव दिलेलं आहे कारण दोन बोन कार्टिलेजच्या सहाय्याने कनेक्ट केले जातात कार्टेलिजिनस जॉईंट अलोव द लिमिटेड मुवमेंट इथे काय होतं नो मुवमेंट इथे लिमिटेड मुवमेंट कार्टिलेजिनस जॉईंटचं एक्झाम्पल जॉईंट बिटवीन द वर्टिब्री ऑफ द वर्टिब्रल कॉलम वर्टिब्रल कॉलममध्ये ज्या वर्टिब्री असतात त्या दोन ॲडजस्टंट वर्टिब्रीमध्ये ज शेजारच्या वर्टिब्रीमध्ये काय असतं कार्टेलेजीना जॉईंट असतो दोन वर्टिप्रिमध्ये कार्टिलेज असतं सायनोवेल जॉईंट थर्ड टाईप आहे फ्ल्युईड फील्ड सायनोवेल जॉईंट इज कॅरेक्टराइज्ड बाय फ्लुइड फील्ड सायनोवेल कॅविटी या जॉईंटचं वैशिष्ट्य म्हणजे काय असतं की कॅविटी असते त्याच्यामध्ये फ्ल्युड असतं त्या फ्ल्युडला आपण काय म्हणतो सायनोवेल फ्ल्युइड त्याच्यामुळे या जॉईंटला नाव आहे सायनोवेल जॉईंट आता सायनोवेल जॉईंटमुळेच आपलं काय होतं लोकोमोशन आणि मुवमेंट होऊ शकतं इट इट अलोज द कन्सिडरेबल मुवमेंट म्हणजे फ्री मुवमेंट असते सायनोएल जॉईंटमध्ये थोडक्यात त्याच सायनोएल जॉईंटचे पाच एक्झाम्पल दिलेले आहेत एन सी आर टी बुकमध्ये आणि फायबर जॉईंट काढलेचे एक एक एक्झाम्पल दिले ते तुम्ही लक्षात ठेवा एक्झाम्पल लक्षात ठेवणे ते गरजेचं आहे फर्स्ट एक्झाम्पल आहे सायनोएल जॉईंटचा बॉल अँड सॉकेट जॉईंट समजा थोडक्यात हा बॉल आणि ह्या हा सॉकेट अशा प्रकारचा जॉईंट असतो आणि त्याच्यामध्ये मुवमेंट होते एक्झाम्पल काय ह्युमेरस अँड पेक्टोरल गल्डर गल्डल ह्युमेरस जो बोन आहे आणि पेक्टॉल मध्ये बॉल अँड सर्कट जॉईंट असतो म्हणजे शोल्डर जॉईंट दुसरं एक्झाम्पल हिंच जॉईंट म्हणजे नी जॉईंट दाराच्या ज्या बिजागऱ्या असतात त्यांच्यासारखं वर्क करते नी जॉईंट पिओ जॉईंट ॲटलस अँड ॲक्सिस ॲटलस अँड ॲक्सिस काय सांगा पण फर्स्ट अँड सेकंड वर्टिब्री त्यांच्यामध्ये काय असतं पिओ जॉईंट फोर्थ ग्लिडिंग जॉईंट बिटवीन द कार्पल्स कार्पल्स म्हणजे रिस्ट बोन आठ मध्ये कोणता जॉईंट असतो ग्लिडिंग ग्लाइडिंग जॉईंट फिफ्थ आहे सॅडल जॉईंट कशामध्ये असतो बिटवीन कार्पल्स अँड मेटा कार्पल्स ऑफ थम तुम्ही सगळ्या जॉईंट तीन जॉईंटचे एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे खास करून स्पे इस्पेशली सायन्युअल जॉईंटचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आता लास्ट पॉईंट पाहूया आपण या चॅप्टरमध्ये तो आहे डिसऑर्डर्स ऑफ मस्क्युलर अँड स्केलेटल सिस्टीम फर्स्ट डिसऑर्डर दिलेला आहे किती सहा डिसऑर्डर दिलेले आहेत फर्स्ट कोणता मिस्तेनिया ग्रेविस माइस्तेनिया मै, मै, ग्रेविस इट इज अ ऑटो इम्यून डिसऑर्डर ऑटो इम्यून म्हणजे काय स्वतःच्या बॉडी विरुद्धच अँटीबॉडी तयार होतात त्यातला आपण म्हणतो ऑटो इम्यून डिसऑर्डर तर मैस्तेनेग्रेविस काय आहे ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे हिट अफेक्ट द न्यूरो मस्क्युलर जंक्शन नर्व मसल जंक्शन तुम्हाला सांगितलं होतं त्याला अफेक्ट करतो मैस्थेने त्याच्यामुळे काय होतं लिडिंग टू फटिक वीकनेस अँड पॅरालिसिस ऑफ स्केलेटल मसल स्केलेटल मसलमध्ये काय होतं वीक होतात जास्त लवकर लवकर थकतात आणि कधीकधी पॅरालिसिस होतं दुसरा डिसीज आहे मस्क्युलर डिस्ट्रॉपी इट इज अ प्रोग्रेसिव्ह डिजनरेशन ऑफ स्केलेटल मसल ड्यू टू जेनेटिक डिसऑर्डर आता मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये काय होतं डिजनरेशन ऑफ द स्केलेटल मसल स्केलेटल मसल डिजनरेट होतात किंवा वेस्टिंग ऑफ स्केरेटल मसल होते मोस्टली ड्यू टू द जेनेटिक फॅक्टर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे थर्ड डिसऑर्डर आहे टिटॅनी हे डिसऑर्डर सगळे एन सी आय टीच्या बुकमध्ये दिलेले आहेत टिटॅनी म्हणजे काय रॅपिड स्पाझम्स म्हणजेच वाईल्ड कॉन्ट्रॅक्शन इन मसल ड्यू टू लो कॅल्शियम आयन इन बॉडी फ्लूड आता टिटॅनी कशामुळे होतो टिटॅनी म्हणजे काय रॅपिड स्पाझम्स वाईल्ड कॉन्ट्रॅक्शन जास्तच कॉन्ट्रॅक्शन होतं मसलचं कशामुळे ड्यू टू द लो कॅल्शियम आयन इन बॉडी फ्लूड बॉडी फ्ल्युइडमध्ये कॅल्शियम आयन कमी झाल्यानंतर टिटॅनी होतो किंवा रॅपिड स्पाझम म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होते मसलचं फोर्थ डिसऑर्डर आहे अर्थ्रायटिस अर्थ्रायटिस म्हणजे काय इन्फ्लेमेशन ऑफ जॉइंट्स फिफ्थ डिसऑर्डर आहे ऑस्टिओपोरोसिस ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय इट इज अ एज रिलेटेड डिसऑर्डर्स जसजसं वय वाढतं तसतसं हा डिसीज होऊ शकतो यामध्ये काय होतं डिक्रीज्ड बोन मास अँड इनक्रीज चान्सेस ऑफ फ्रॅक्चर बोनचं मास जे आहे ते कमी होतं आणि इन्क्रीज चान्सेस ऑफ फ्रॅक्चर फ्रॅक्चरचे चान्सेस हे वाढतात कुठे ऑस्टिओपोरोसिसमध्ये आणि मोस्ट कॉमन कॉज इट इज कॉज्ड बाय द डिक्रीज्ड लेवल ऑफ इस्ट्रोजन इस्ट्रोजनची लेवल कमी झाल्यामुळे काय होतं ऑस्टिओपोरिसिस होऊ शकतं एज जास्त एज झाल्यामुळे लास्ट डिसऑर्डर आहे गाऊट गाऊट म्हणजे काय इन्फ्लेमेशन ऑफ जॉइंट्स ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ युरिक ॲसिड क्रिस्टल्स कशाचं जॉईंटचं इन्फ्लेमेशन आहे कशामुळे होतं इन्फ्लेमेशन ॲक्युम्युलेशन ऑफ द युरिक ॲसिड क्रिस्टल्स तर मित्रांनो या ठिकाणी आपला लोक लोकोमोशन आणि मुवमेंट हा चॅप्टर संपलेला आहे तर ज, आपले जे आपल्या चॅनल जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद